मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेची तयारी आता पूर्ण झाली आहे. पक्षाला या सभेकडून मोठ्या अपेक्षा आहेत, त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी जोरही लावलं आहे. पण मुद्दा हा आहे की या सभेमुळे पक्षाची गुढी उभी ठाकणार का. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पकाळात सर्वाधिक चढउतार अनुभवलेले तरुण नेते. शिवसेनेत असताना आणि नंतर तिथून फुटून निघाल्यावर राज ठाकरे स्वतःची वाट शोधतायत ती आजवर. ते आजवर एका मुद्द्यावर कायम ठाम राहिलेले दिसत नाहीत आणि हीच त्यांच्यासाठी खरी आव्हानात्मक स्थिती आहे. पक्ष स्थापन करताना राज ठाकरे विकासाचा नारा घेऊन आले. हा नारा मुंबई मनपा निवडणुकीत सबसे अपयशी ठरला. फक्त 7 नगरसेवक निवडून आले. मग मराठी अमराठीचा मुद्दा राज ठाकरे यांनी जवळ केला. त्यानं पक्षाला चांगले दिवस आले. लोकसभेत लाखो मतं, विधानसभेत 13 आमदार, नाशकात महापौर आणि यशाची अनेक विरुद्ध त्यांनी कमावली. पण पुन्हा पहिले पाढे 55. राज ठाकरे त्यांच्या सोयीनुसार भूमिका घेतात असा आरोप अनेकदा झालाय, तो याच सुमारास. सुरुवातीला हिंदी बोलणारे राज ठाकरे अचानक फक्त मराठी बोलू लागले. पण 2014 लोकसभा निवडणुका येताच त्यांनी पुन्हा हिंदी बोलायला सुरुवात केली. इतकं कमी की काय, नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हायला हवेत ही अधिकृत भूमिका राज ठाकरे यांनी सर्वप्रथम गुजरात आणि नंतर महाराष्ट्रातही मांडली. या भूमिकेचा पुरस्कार केला, गुजरातचा दौरा केला, तिथल्या विकासाचे गोडवे गायले. इतकं कमी होतं म्हणून की काय, तर मोदींसाठी मनसेनं लोकसभा निवडणूक लढवायची नाही इथपर्यंत चर्चा आली होती. मात्र या निर्णयावरही राज ठाकरे स्थिर राहिले नाहीत. त्याचा नेमका परिणाम काय झाला हे आपण सारे जाणून आहोतच. ज्या मुद्द्यांच्या आधारे राजकारण करायचं त्याबाबतची धोरसोड वृत्ती एकीकडे, तर दुसरीकडे पक्षाच्या वाढीसाठी पोषक कार्यकर्त्यांची कमतरता, अशा दुहेरी आव्हानातून मनसे सध्या जाती आहे. पक्षाला सूर सापडत नाहीये, त्यात नेतृत्वाची जबाबदारी मोठी आहे. मनसे हा राज ठाकरे यांचा एक खांबी तंबू आहे. इथं तेच होतं जे नेतृत्वाला हवं असतं. अशा एक खांबी तंबू समोर आज शिवसेना भाजपचं कठोर आव्हान उभं आहे. शिवसेना सत्तेत दुय्यम स्थानी आहे. शिवसैनिक यामुळे कितीही नाराज असो, आजचा शिवसेनेचा चेहरा सत्तेतला विरोधक आहे. त्यांच्यासाठी मनसे कायम शत्रू क्रमांक 1 असेल. त्यासाठी आज मोठा पक्ष असलेल्या भाजपशी सेनेनं जुळवून घेतलंय. तर भाजप कायम आपल्या शत्रू क्रमांक 1 असलेल्या शिवसेनेला चिमटे काढायला मनसेचा काही उपयोग होतो का याची चाचपणी करत असतो. शिवाजी पार्क मध्ये राजकीय सभा घेणं तितकस सोपं राहिलेलं नाही. असं असतानाही मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेला परवानगी मिळते यातच सारं काही आलं. सत्ताधारी सोबत असल्याशिवाय हे घडू शकतं का. या स्थितीत नवी उभारी द्यायला राज ठाकरे मैदानात उतरतायत. त्या मैदानात जिथं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकारणाचे अनेक चढ उतार पाहिले, तेव्हा ही सभा पक्षासाठी निर्णायक असेल. इथून पक्षाचा परतीचा मार्ग धूसर आहे. मी स्वतःला महाराष्ट्रासाठी अर्पण करीत आहे अशी भावनिक साद एकेकाळी राज ठाकरे यांनी याच शिवाजी पार्कवर दिली होती. राज ठाकरे पुन्हा त्याच शिवाजी पार्कवर येत आहेत. प्रश्न इतकाच आहे, राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करण्यासाठी नेमकं आता उरलंय तरी काय. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.